एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार, एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। सातपूर त्र्यंबक रोडवर कोसळले झाड, कंटेनरचा धक्का लागल्याने झाड कोसळले असल्याचे वृत्त। सुदैवाने कुठलीही हानी नाही। सविस्तर वृत्त असे, सातपूर त्र्यंबक रोडवरील सातपूर कॉलनीकडे जाणाऱ्या रस्ता दुभाचकावरील झाड आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी 7 वाजेच्या सुमारास कोसळले, परंतु सुदैवाने कुठलीही हानी या घटनेमध्ये झाली नाही। वाहनांना जाण्यासाठी या झाडामुळे मोठी कसरत करावी लागत आहे, तरी त्वरित हे झाड हटविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। एसपीएन न्यूजसाठी कार्यकारी संपादक केदार काळे, कार्यकारी संपादक शिवाजी अडांगळे, विशेष प्रतिनिधी धीरज हिरे, तंत्र प्रतिनिधी अंकुश शेवाळे यांसह मी शशिकांत निर्मळ, एसपीएन न्यूज नाशिक। धन्यवाद। सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा। आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।